किती बरोबर तर असतं, म्हणजे 100% ते कसं बरोबर असतं ते आपल्याला नंतर कळतं काही दिवसात. आणि कसं आहे की आता प्रत्येक लोक किंवा तुम्ही आता समाजामध्ये फिरत असतात की सगळेजण हुशार आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून लोक बऱ्याचशा वेळेला प्रश्न विचारतात की आता लॉकडाऊन होणार का, हा प्रश्न तर सगळ्यांनाच विचारतात ना, लॉकडाऊन करणार आहेत का, लॉकडाऊन करणार आहेत का. तुमच्यासमोर हा प्रश्न येतो की आपण काय सांगायचं समोरच्या, करणार आहेत की नाही करणार. जनरली आपण आपली शिवसेनेची जी भूमिका आहे ही भूमिका तुम्हाला सगळ्यांना मांडता आली पाहिजे. कारण उद्धवजी ज्या ज्या वेळेला त्यांनी धोक्याचे इशारे दिले त्या त्या वेळेला अशा गोष्टी घडलेल्या आहेत. आणि दर 15 दिवसांनी उद्धवजी लोकांसमोर जात असतात आणि लोकांसमोर आपलं मनोगत व्यक्त करत असतात. आणि म्हणून ते सुरुवातीपासून त्यांचं एक म्हणणं होतं की शाळा बंद पाहिजे, मंदिरं बंद पाहिजे. ते कशासाठी सांगत होते, हा जो मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या करोनाचा जो प्रसार होतो तो आपल्याला थांबवला पाहिजे. आणि म्हणून काही लोकांनी कसं आहे, काही लोक खट्टा पण उडवतात, किती दिवस ट्रेन बंद ठेवणार, किती दिवस मंदिरं बंद ठेवणार, मंदिरं उघडा काही लोक सांगतात, आहे तर उघडा. पण नंतर ज्या वेळेला परिस्थिती बिघडते तर आपण तुझा बाप बघायला येईल, बरोबर आहे ना. आता जे मधला म्हणजे मार्चच्या 23 तारखेपासून सुरुवात झाला आणि आतापर्यंत मधला जो कालावधी होता तो अतिशय भयंकर होता. मग सगळ्यांना माहीत असेल की आपण काय काय केले. आणि मग लॉकडाऊन झाल्यानंतर जी त्यावेळेची परिस्थिती काय उद्भवणार आहे याचा तुम्ही अनुभव घेतलेला ऑलरेडी. त्या लॉकडाऊनमध्ये लोकांना आपल्याला अन्नधान्य कसं पुरवावं लागतं, लोकांना जेवण कसं पुरवावं लागतं, त्याचा अनुभव तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आहे. नवीन झाले त्यांना कदाचित आता अनुभव येईल परत, पण जे जुने आहेत त्यांना माहिती आहे ते बरोबर काम करत होते. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीला आपल्याला तोंड द्यायला पाहिजे. आता तुम्ही प्रमुख पदाधिकारी झाला तुम्ही ठीक आहे, तुम्ही शिवसैनिक होता, तुम्ही युवासैनिक होता, तिथपर्यंत ठीक आहे. पण आता तुम्ही पदाधिकारी झाला, आता तुमच्यावरती जबाबदारी आली, तुमच्यावरती तुमच्या विभागाची जबाबदारी पण तुमच्यावर आलेली आहे. आणि म्हणून मग आपल्याला आता आपण संज्ञान झालो आहे, आता आपल्याला वेगळ्या